मोदी ऐट नाइन या भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाला महाराष्ट्रातल्या नांदेडमधून आज सुरुवात होते आहे. नांदेडमध्ये सायंकाळी अमित शहा यांची सभा होणार आहे आणि यासाठीच पाहणी करण्यासाठी प्रवीण दरेकर या ठिकाणी आलेत भाजपचे नेते. सर काय सांगाल, आजपासून या अभियानाला सुरुवात होते महाराष्ट्र. प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये मोदी साहेबांच्या 9 वर्षाच्या कारकिर्दीच्या निमित्तानं या ठिकाणी जे आमचं अभियान होतं त्याला मिळतोय. आपण बघाल की महाराष्ट्रामध्ये जे जे कार्यक्रम झाले त्याला प्रचंड गर्दी होती, लोकांचा सहभाग होता आणि मोदी साहेबांच्या कामाचं ॲप्रिसिएशन त्या ठिकाणी होतं. आणि आजही आपण बघताय अमितभाई शाह यांची महाराष्ट्रातली ही जी सभा आहे ती एक अभूतपूर्व अशी सभा होणार आहे, रेकॉर्ड ब्रेक सभा होणार आहे. याचं कारण अमितभाई शहा यांनी त्या ठिकाणी देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात घेतलेले निर्णय, त्याचबरोबर 370 सारखा त्या ठिकाणी रद्द करणं, काश्मीर भारतात आणणं, हे आमच्या देशवासियांसाठी या ठिकाणी मोठी उपलब्धी त्या ठिकाणी होती. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की आजच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. 9 वर्षाच्या मोदी साहेबांच्या कारकिर्दीवर जनता त्या ठिकाणी निश्चितपणे समाधानी आहे, याचा आम्हाला त्या ठिकाणी अभिमान आहे. अशोक चव्हाण असं म्हणत आहेत की ज्या ज्या ठिकाणी भाजपच्या जागा वीक आहेत त्या त्या ठिकाणी अशा सभा घेतल्या जातात. ज्या ज्या ठिकाणी स्वतःला जे ताकदवान समजतात त्यांची ताकद मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आलेली आहे. कारण चिखलीकर साहेबांनी पराभव केल्यानंतर इथे आम्ही वीक आहोत की स्ट्रॉंग आहोत हे त्यावेळेला दिसलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तर अनेक गोष्टी झाल्यात. चिखलीकर निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी आमची विकास कामं झालीत, मोदी साहेबांनी देशाला एक वेगळा विश्वास दिलाय, महाराष्ट्रासाठी भरभरून दिलंय. गेल्या 10 महिन्याच्या कालावधीमध्ये आमच्या सरकारनं, शिंदे फडणवीस सरकारनं महाराष्ट्रासाठी गतीनं त्या ठिकाणी काम सुरू केलंय. आणि त्यामुळं आम्ही वीक होणार की ताकदवान होणार आणि येणारा काळ त्या ठिकाणी दाखवून देईल. सगळ्यांच्या पायाखालची वाळू घसरले त्याच्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य त्यांना करावी लागतात. महाराष्ट्रामध्ये जे काही घडतंय ते निवडणुका येत आहेत त्यामुळे धार्मिक दंगे या ठिकाणी केले जात आहेत असाही आरोप त्यांनी या ठिकाणी केला. मी कालही आरोप केला, आजही करतोय. ज्या ज्या वेळेला शरद पवार सत्तेबाहेर असतात, काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेबाहेर असतो, त्याच वेळेला दंगली त्या ठिकाणी होतात, दंगली घडवल्या जातात. हा ट्रॅक रेकॉर्ड इतिहास तपासून पहा. आणि आम्ही कशासाठी दंगली घडवून आणू? आम्ही सत्तेत आहोत, सत्तेची जबाबदारी लॉ अँड ऑर्डर राखणं असतं, त्याच्यामुळे शांतता राखणं आमचं काम आहे. कुठलाच सत्ताधारी पक्ष दंगली घडवत नसतो, विरोधी पक्षाचं हे काम आहे, त्याचा शोध गृह खातं त्या ठिकाणी घेईल. या राज्याला देवेंद्र फडणवीस सक्षम गृहमंत्री आहेत. या संदर्भात प्रकरणामागं कोण आहे असं वाटतं आपल्याला? या सगळ्या जे काही घटना घडतात वारंवार, अर्थात विरोधी पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे साहेबांच्या सरकारच्या माध्यमातनं महाराष्ट्रात जोरात कामं होत आहेत. मोदी साहेबांनी केंद्र सरकारच्या माध्यमातनं देशाला प्रगतीकडे नेत आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला नावलौकिक वाढवलाय, त्याच्यामुळे भयभीत झालाय विरोधी पक्ष. त्याच्यामुळे सगळे एकत्रित होऊन अशा प्रकारची कुभांड रचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना ज्या धमक्या येत आहेत ते यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही आहे, त्यामुळे अशा प्रकारचं राजकारण दुर्दैवाचं केलं जात आहे असे म्हणले नाही. एक लक्षात ठेवा, धमक्या येत असतील त्याची चौकशी होईल. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलंय चौकशी करू, कारवाई करू. परंतु आता आमच्या सरकारच्या कामकाजावर बोलायला काही नाही, कारण हे सरकार गतिमान पद्धतीनं काम करतंय. 10 महिन्याच्या कालावधीमध्ये धाडसी निर्णय या ठिकाणी आपण घेतलेले बघाल. आणि त्याच्यामुळे आता आमच्या विकास कामावर बोलू शकत नाही, मोदी साहेबांच्या कारकिर्दीवर बोलू शकत नाही. मग अशा प्रकारची वेगवेगळी त्या ठिकाणी फंडे निर्माण करायचे आणि सहानुभूती करून कधी प्रक्षोभक वातावरण करून आपल्या हातात काही लागतंय का असा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न विरोधी पक्षांचा सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून काही भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही झालंय का धुसफूस अशी चर्चा सुद्धा सुरू आहे? नाही, माझ्या पातळीवरचा विषय नाहीये. धुसफूस व्हायचं काहीच कारण नाहीये. आम्ही एक आहोत, शिंदेसाहेब फडणवीस सरकार त्या ठिकाणी एकोप्यानं काम करते. आमच्यात कुठल्याही प्रकारची धुसफूस त्या ठिकाणी नाही. कुठे झाली तर ती मिटवण्याची क्षमता आमच्या नेतृत्वामध्ये आहे आणि गुण्यागोविंदानं
हे सरकार काम करते आणि भविष्यामध्ये करत राहील. कल्याणच्या लोकसभेवरून श्रीकांत शिंदेंनी काल म्हणले की मी स्वतः राजीनामा देईल, कारण जे काही वक्तव्य आहेत भाजपच्या नेत्यांचे मी स्वतः सांभाळून घेतोय, परंतु अनेक वक्तव्य केले जातात त्यामुळे कुठेतरी हे राजकारण थांबलं पाहिजे असं म्हणणं आहे त्यांचं. नाही, मला वाटतं देवेंद्रजी आणि एकनाथरावजी शिंदे साहेब एकत्रित बसून अशा प्रकारच्या जर कुठे कटुता असतील तर निश्चितपणे त्या दूर करतील आणि आमची शिंदे फडणवीस सरकार एकोप्याने एकत्रितपणे काम करेल, महाराष्ट्राला त्याची गरज आहे. आज या ठिकाणी मोठ्या संख्येने नांदेडकर येतील आणि या सभेला यशस्वी करतील, त्याचप्रमाणे राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार एकोप्याने काम करेल असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं. कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.